विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी जी हालचाल आहे आणि जी प्रोसेस आहे सुरू झालेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांची लिस्ट लागलेली आहे आणि त्यांची पुढे प्रोसेस काय होणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की या ठिकाणी नागपूर विभागाने हे या ठिकाणी त्यांची या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे डबल फॉर्म भरणाऱ्यांची यादी. तशाच प्रकारची वेगवेगळ्या सर्व जिल्ह्यांच्या हळूहळू याद्या प्रसिद्ध झालेल्या बघायला भेटतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन कार्यालय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण दिलेलं आहे. पोलीस भवन सिव्हिल लाईन वेस्ट हायकोर्ट रोड नागपूर पोलीस असे या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला आहे. ईमेल आयडी देखील दिलेला आहे. तर बघू शकता पोलीस भरती शिपाई पोलीस भरती 2022-23 ही या ठिकाणी दिलेली आहे. 24 मध्ये ही 2022-23 ची भरती आहे, परंतु 2024 मध्ये घेतली जात आहे. या ठिकाणी संदर्भ म्हणजे बघू शकता विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षक व खास पथके मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक बघू शकता या ठिकाणी दिलेले आहे आणि दिनांक 7/5/2024 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी खाली काय महत्वाची माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर विषय सर्वात महत्वाचा असतो. विषय म्हणजे सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत हे आवेदन पत्र आहे. तर या ठिकाणी जे आवेदन पत्र कसे लिहून घ्यायचे, कुठे लिहून घ्यायचे, त्याच्यावरती काल सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. हे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता काय दिलेलं आहे. उपरोक्त बघू शकता संदर्भांकित विषयांवे कळवण्यात येते की बघू शकता सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये उमेदवारांनी एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. याकरिता याबाबत उमेदवारांकडून हमीपत्र भरून घ्यावयाचा असल्याने बघू शकता आपण दिनांक बघू शकता 10/5/2024 ते बघू शकता 11/5/2024 व 12 म्हणजे 10 तारीख 11 तारीख आणि 12 तारीख रोजी बघू शकता वेळ 10 वाजता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर कार्यालय पोलीस भवन 3रा माळा बघू शकता बी विंग वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन नागपूर येथे न चुकता हजर राहावे. अशा प्रकारे यांनी हे सूचना देण्यात आलेली आहे. ही याच्यासाठी हा व्हिडिओ एवढा बनवण्यात आलेला आहे की याचे तुमची कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नाही यासाठी बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, खाली या ठिकाणी जी उमेदवारांची यादी आहे ही तुम्हाला कोठे भेटेल ते मी तुम्हाला नंतर सांगतो. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही एकदम महत्वाच्या ऑनलाईन 25 टेस्ट बनवलेल्या आहे आणि या 25 टेस्टची किंमत फक्त 49 रुपये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे एका टेस्टची किंमत जवळजवळ फक्त 2 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ज्या मुलांना या ठिकाणी ही टेस्ट सिरीज खरेदी करायची आहे त्यांनी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे गुगल पे या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. तुम्हाला लिस्ट भेटून म्हणजे या ठिकाणी जे आपल्या टेस्ट 25 टेस्ट भेटून जातील. तर मित्रांनो, ही या ठिकाणी डबल फॉर्म भरणाऱ्या मुलांची यादी या ठिकाणी बघू शकता जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे या ठिकाणी यादी बघून या ठिकाणी जर यादीमध्ये तुम्हाला काय काय देण्यात आलेलं आहे मी सविस्तर तुम्हाला माहिती पहिल्यांदा देतो, कारण ही यादी खूप वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. तर बघू शकता पोलीस स्टेशन पुढे कोणत्या पोलीस स्टेशनला हजर राहायचं हे देखील त्यांना दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता टोकन क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी दिलेला आहे. बघू शकता ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी बघू शकता हे म्हणजे या ठिकाणी फर्स्ट नेम वगैरे हे दिलेले आहे. त्याच्यानंतर फादर नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर सरनेम येथे दिलेले आहे. त्याच्यानंतर आईचे नाव आईचे नाव या ठिकाणी मदर नेम या ठिकाणी दिलेले आहे. येथे जन्मतारीख दिलेली आहे. इथे जेंडर मेल फिमेलचे जेंडर दिलेले आहे. बघू शकता पोस्ट नेम बघू शकता आंटी नेम टोकन क्रमांक ऍप्लिकेशन ऍड्रेस आणि या ठिकाणी ऍड्रेस 2 अशा प्रकारे त्यांनी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ऍड्रेसचा उल्लेख केलेला आहे आणि बघू शकता पुढे. ठीक आहे, पुढे या ठिकाणी हा पॉईंट बघू शकता इथे दिलेला आहे तुमचा या ठिकाणी ऍड्रेस देखील दिलेला आहे आणि व्हिलेज या ठिकाणी गावे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कुठे हजर राहायचे कुठे प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुमच्या नावासमोर या ठिकाणी ऍड्रेस बघून घ्यायचा आहे आणि दिलेल्या सूचना वेळोवेळी त्याच्यावरती काल कुठे हजर राहायचंय कशा प्रकारे कोणत्या हद्दीत हजर राहायचं आहे त्याच्यावरती काल व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.